गुडघे किंवा दुखी सोबतच शरीरातील वेदना कमी करण्यासाठी तुम्ही तुळशीच्या रसाचं सेवन करू शकता यासाठी तुळशीच्या काही पानांचा रस काढून कोमट पाण्यासोबत सेवन करावं तसंच तुम्ही नियमित तुळशीच्या चहाचं देखील सेवन करू शकता नियमितपणे तुळशीच्या रसाच्या सेवनाने गुडघे दुखी कमी होते तिळ तेल आणि लिंबाच्या रसाने वेदनांवर उपचार करा मेथीचे दाण्याचे सेवन करा लसूण आणि मोहरीच्या तेलाने मसाज केल्याने वेदनेपासून आराम मिळेल खराब योग्य सवयींचा अभाव व्यायामाचा अभाव नो एक्सरसाइज यामुळे गुडघ्याचा त्रास, त्रास कोणालाही होऊ शकतो पण ही समस्या महिलांमध्ये जास्त दिसून येते जास्त वजन वेट गेन व्यायाम न करणे आणि इतर कारणांमुळे महिलांमध्ये गुडघेदुखी सुरू होते सुकामेवा हा शरीरासाठी फायदेशीर आहे ड्रायफ्रूट्स हे गरम प्रभावाचे असल्याने वेदना कमी होण्यास मदत होते तर संचयामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आणि प्रोटीन असल्याने हाडांच्या समस्या दूर होण्यास आणि हाड मजबूत होण्यास मदत होते या सोबतक थंडीमुळे होणारी गुडघेदुखी दूर करण्यासाठी तुम्ही आल्याचं सेगक करू शकता आल्याचा चहा किंवा आलेपाक यांच्या सेवनामुळे गुडघ्यांमधील वेदना कमी होण्यास मदत होते तसंच गुळाच्या सेवनाने देखील गुळघेदुखीचा त्रास कमी होतो अशा प्रकारे तुमच्या किचन मध्ये सहज उपलब्ध असलेल्या काही पदार्थांच्या सेवनामुळे गुणघेदुखीचा त्रास कमी होऊ शकतो स्नायूंमधील ताण किंवा सांधेदुखी तसेच गुणघेदुखीसाठी आले उत्तम आहे आल्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी अँटी अल्सर आणि अँटी गुणधर्म असतात ते रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात यासाठी तुम्ही आल्याचा चहा किंवा आल्याचे पाणी पिऊ शकता किंवा आल्याचे पेस्ट बनवून वेदना होणार या जागी लावू शकता कापूर तेल हे सामायिक घटक आहे त्यात सामायिक वेदनाशामकांचा समावेश आहे रक्ताभिसरण त्याच्यात करताना संवेद मज्जातंतूंवरील रिसेप्टर्सशी संवाद साधून स्नायू दुखणे आणि वेदनांवर उपचार करण्यात मदत होऊ शकते कापूर तेल दीर्घकाळापर्यंत स्नायू आणि सांधेदुखी कमी करण्यास देखील मदत करू शकते